नमस्कार सर्वांना आज आपण ज्ञानेंद्रिय हा पाठ अभ्यासणार आहोत इयत्ता विषय परिसर ते नव्याण्णव हो, करा ताईचे डोळे बांधलेले आहेत तरीही आवाज कशाचा आहे हे तिने कसे ओळखले आपण कानाने आवाज ऐकतो ताईचे डोळे बांधलेले असले तरी तिने कानाने आवाज ऐकला व तो कशाचा आहे हे तिने ओळखले तसेच पुढील चित्रांचे सुद्धा निरीक्षण करा पहा एका मुलीच्या हातामध्ये आंबा आहे तर दुसऱ्या चित्रामध्ये त्याच मुलीच्या हातामध्ये गुलाबाचे फूल आहे आणि तिसऱ्या चित्रामध्ये मात्र चाफ्याचे फूल दिसत आहे आणि या मुलाच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे ताईच्या हातात कोणकोणत्या वस्तू आहेत डोळे बांधलेले असूनही या मुलाने त्या कशा ओळखल्या ताईच्या हातात आंबा गुलाबाचे फूल आणि चाफ्याचे फूल आहे मुलाचे डोळे बांधलेले असले तरी त्याने या गोष्टी वासावरून ओळखल्या त्याने नाकाने त्यांचा वास घेतला पुढील चित्रांचे निरीक्षण करा दोघांचे डोळे बांधलेले आहेत तरी स्वेटर कोणता आणि बनियन कोणता हे या दोघांनी कसे ओळखले याचे उत्तर आहे बनियन स्पर्शाने मऊ लागतो आणि स्वेटरची लोकर खरखरीत असू शकते दोन्ही मुलांचे डोळे बांधलेले असले तरी स्पर्शावरून त्यांना बनियन आणि स्वेटर ओळखता येतो सांगा पाहू कैरी कोणत्या रंगाची असते आंबा कोणत्या रंगाचा असतो तुम्हाला कसे कळे उत्तर आहे कैरीचा रंग हिरवा आणि पिकलेल्या आंब्याचा रंग पिवळा असतो डोळ्यांनी पाहिल्यावर आपल्याला रंग दिसतात मिठाची चव कशी असते साखरेची चव कशी असते तुम्हाला कसे कळे मिठाची चव खारट असते साखरेची चव गोड असते आम्हाला जिभेमुळे चव समजते नवा शब्द शिका ज्ञानेंद्रिय आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारा अवयव डोळे कान नाक जीभ आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिय आहेत आपली पाच ज्ञानेंद्रिये कल्पना करा तुम्ही रस्त्याने चाललेले आहात पुढे खड्डा आहे तुम्हाला तो दिसतो तुम्ही खड्डा टाळून पुढे जाता खड्डा दिसला नसता तर खड्डा दिसला नसता तर आपण त्यात पडलो असतो तुम्ही घराच्या जवळ खेळत आहात एकाएकी ढगांचा गडगडाट ऐकू येतो पाऊस सुरू व्हायच्या आत तुम्ही घर गाठता ढगांचा गडगडाट ऐकू आला नसता तर तर आपण पावसात चिंब भिजलो असतो सभोवताली हो काय चालले आहे याचे ज्ञान होणे गरजेचे असते त्यामुळे हालचाल करणे सोयीचे जाते आपण सुरक्षित राहू शकतो सभोवताली हो काय चालले आहे याचे ज्ञान आपल्याला कसे मिळते ते ज्ञान आपल्याला डोळे कान नाक जीभ आणि त्वचा करून देतात म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात सांगा पाहू हो, आकारावरून वस्तू ओळखा आता इथे काही वस्तू दिलेल्या आहेत त्यांच्या आकारावरून आपल्याला त्या कोणत्या वस्तू आहेत हे सांगायचे आहे पहिले चित्र पहा हा आहे पतंग दुसऱ्या चित्रामध्ये आहे गदा तिसरे चित्र आहे बाणाचे आणि पुढील चित्र चंद्र अर्धचंद्र आहे पुढील चित्र आहे कुऱ्हाड आणि हे चित्र आहे तलवार पुढील चित्र आहे टोपी आणि शेवटचे चित्र छत्री आता खालील चित्रे ओळखा आणि रंग सांगा पहिल्या चित्रामध्ये आहे संत्री याचा रंग आहे नारंगी पुढील चित्रामध्ये आहे टपाल पेटी याचा रंग लाल पुढील चित्रात कावळा कावळ्याचा रंग काळा इंद्रधनुष्य आहे इंद्रधनुष्यामध्ये सात रंग असतात पुढील चित्रात आहे आकाशकंदील यामध्ये लाल पिवळा आणि हिरवा रंग आहे तर पुढील चित्रात आहे टोमॅटो टोमॅटोचा रंग लाल आहे डोळे डोळ्यांमुळे आपण पाहू शकतो आपल्याला वस्तूंचा रंग समजतो आकार समजतो वस्तू किती दूर आहे याचाही अंदाज येतो करून पहा म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे एक नवीन खेळ वर्गातील सर्व मुलांवर आळीपाळीने राज्य येईल ज्याच्यावर राज्य येईल त्याने फळ्याकडे तोंड करून उभे राहावे हाताने डोळे घट्ट झाकून घ्यावेत शिक्षकांनी इतरांपैकी पाच मुले निवडावीत त्या पाच मुलांपैकी एकेकाने आपल्या जागेवर बसून पुढील वाक्य मोठ्याने म्हणायचे आहे म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे ज्याच्यावर राज्य असेल त्याने ते नीट ऐकावे आणि आवाज कोणाचा ते ओळखावे उत्तर बरोबर आले तर वर्गातील सर्वांनी टाळ्या वाजवाव्या पाचही वेळा बरोबर उत्तर देतील त्यांना शिक्षकांनी शाबासकी द्यावी पुढील ज्ञानेंद्रिय आहे कान कानांमुळे आपण ऐकू शकतो मुख्य म्हणजे समोरचे व्यक्ती काय बोलते ते आपल्याला समजते आवाज कर्कश आहे की मृदू ते कानांमुळेच समजते कानांमुळे आवाज एखाद्या पक्षाचा आहे की प्राण्याचा तेही कळते आवाज कोणत्या दिशेने येतो ते, ये ते आपल्याला कानांमुळेच समजते सांगा पाहू हा आंबा खाऊ नको असे आई का सांगत आहे आईला वासावरून समजले की तो आंबा खराब झाला आहे म्हणून आई सांगत आहे हा आंबा खाऊ नको जर आंबा बाहेरच्या बाजूने खराब झाला असेल तर तो खराब आंबा डोळ्याने देखील ओळखता येईल पुढील ज्ञानेंद्रिय आहे नाक नाकामुळे आपण वास घेऊ शकतो फुलांचा सुगंधी उदबत्तीचा वास आपल्याला नाकामुळेच येतो हवा कुबट आहे हे, हे वासावरून समजते किंवा खाद्य पदार्थ खराब झाल्याचेही वासावरूनच समजते अशा वेळी आपण योग्य ती काळजी घेऊ शकतो जरा डोके चालवा उन्हाळ्याच्या दिवसात जवळपास कुठेतरी पाऊस पडत असेल तर ते घर बसल्या कसे समजते उन्हाळ्याच्या दिवसात जमीन तापलेली असते पावसाच्या पाण्याने ओल्या मातीचा सुगंध येतो वारा वाहू लागतो यामुळे वासाने आणि वाऱ्याच्या स्पर्शाने पाऊस पडत आहे हे घर बसल्या समजते आवाज कोणत्या दिशेने येतो हे समजले तर त्याचा फायदा काय आवाज कसला आहे या आवाजाला प्रतिसाद द्यावा की नाही अशा गोष्टी आपल्याला आवाज कोणत्या दिशेने येतो यामुळे समजतात आपण आवाजाप्रमाणे पुढचे काम ठरवू शकतो अशा रीतीने आवाज कोणत्या दिशेने येतो यावर आपली प्रतिक्रिया ठरते काय करावे बरे घरात कुबट वास येत आहे खाद्यपदार्थ खराब झाल्याचा वास येत आहे कोणत्या पदार्थाचा वास कुबट आहे ते अगोदर शोधून काढावे हा पदार्थ लागलीच कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावा पुढील ज्ञानेंद्रिय आहे जीभ जिभेमुळे आपल्याला चव कळते साखर गोड असते गूळ गोड असतो कारले कडू असते या चवी आपल्याला जिभेमुळे समजतात कैरी आणि लिंबू आंबट असतात मीठ खारट लागते हेही आपल्याला जिभेमुळेच कळते मिरची खाऊन जिभेची आग होते तोंड भाजते म्हणून मिरची तिखट आहे असे आपण म्हणतो करून पहा पाच पांडव खोक्यात नाव घ्या डोक्यात एक नवीन खेळ यामध्ये चार पाच मित्रमैत्रिणी मिळून हा गमतीचा खेळ तुम्ही खेळू शकता एका पुठ्याचे खोके घ्या एका बाजूला भोग पाडा तुमचा हात जाऊ शकेल एवढे मोठे भोक हवे भोकासमोर छोट्या छोट्या पाच वस्तू ठेवाव्यात उदाहरणार्थ खोड रबर एखादे नाणे पेन्सिलीचा तुकडा छोटासा खडा चिंचोका अशा वस्तू असाव्यात ज्याच्यावर राज्य आहे त्या खेळाडूने भोकात हात घालून एक वस्तू हातात घ्यावी स्पर्श करून ती ओळखावी तिचे नाव सांगावे नंतर ती वस्तू बाहेर काढून सर्वांना दाखवावी पुढील ज्ञानेंद्रिय आहे त्वचा त्वचेमुळे आपल्याला एखादी वस्तू गरम आहे की गार ते कळते एखादी वस्तू खरखरीत आहे की गुळगुळीत हेही त्वचेमुळेच कळते हालचालींमधील ताळमेळ आपण विविध कामे करत असतो प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या हालचाली करतो त्या करताना आपण एकाच वेळी अनेक अवयव वापरतो या काकू शेंगदाणे भाजत आहेत एकाच वेळी त्या कोणकोणते अवयव वापरत आहेत त्यांनी मान खाली वाकवली आहे डाव्या हातातील चिमट्याने कढई धरली आहे त्या उजव्या हातातील उलथण्याने कढईतील शेंगदाणे परतत आहेत डोळ्यांनी कढईकडे पाहत आहेत शेंगदाणे नीट परतले जात आहेत ना याकडे त्यांचे लक्ष आहे शेंगदाणे खरपूस भाजल्या गेले की त्यांचा खमंग वास येतो तो वास नाकाला जाणवला की त्या गॅसची शेगडी बंद करणार आहेत या सगळ्या हालचालींमध्ये ताळमेळ नको का ताळमेळ नसेल तर चुका होऊ शकतात शेंगदाणे परतताना सांडतील नीट भाजले जाणार नाहीत कच्चे तरी राहतील किंवा खरपतील कोणतेही काम करताना हालचालींमध्ये ताळमेळ नसेल तर कामात सुका किंवा घोटाळे होऊ शकतात शरीराच्या उणीवांवर मात शरीराचा एखादा अवयव नीट काम करू शकत नसेल तर त्या व्यक्तीला अनेक अडचणी येतात डोळे व्यवस्थित काम करू शकत नसतील तर नीट दिसत नाही कान व्यवस्थित काम करू शकत नसतील तर नीट ऐकू येत नाही असे असेल तर हालचाली व्यवस्थित करता येत नाहीत आपली कामे स्वतः करणे अवघड जाते पण अशा अडचणींवर मात करता येते काही दोष डॉक्टरांकडून उपचार केल्यावर नाहीसे होतात काही बाबतीत लोकांची मदत घेता येते अनेक प्रसंगी विशेष साधनांची मदत घेता येते मग स्वतःची कामे स्वतंत्रपणे करता येतात नीट दिसत नसेल तर चष्मा वापरता येतो अजिबात दिसत नसेल तर आवाज ऐकून हातांनी चाचपून आपली कामे करता येतात अंध व्यक्तींना पांढरी काठी वापरताना तुम्ही पाहिले असेल काठीच्या मदतीने ते समोरील वाटेचा अंदाज घेतात आसपासच्या आवाजांचाही रस्ता ओळखण्यास मदत होते भर रहदारीच्या रस्त्यावरूनही ते स्वतंत्रपणे चालू शकतात ऐकू येत नसेल तर श्रवणयंत्र वापरता येते अजिबातच ऐकू येत नसेल तर खाणाखुणांची भाषा वापरता येते काही वेळा कानाची शस्त्रक्रिया करून ऐकायला येऊ लागते पायात दोष असेल तर खास बनवलेली वाहने वापरता येतात अडून राहावे लागत नाही माहीत आहे का तुम्हाला अरुणिमा सिन्हा बावीस वर्षांची उत्तर प्रदेशात राहणारी मुलगी एकदा रेल्वे गाडीतून प्रवास करताना तिची चोरांशी झटापट झाली या झटापटीत ती डब्यातून बाहेर फेकली गेली शेजारच्या रुळावरून दुसरी गाडी धावत होती अरुणिमा त्या गाडीखाली पडली आणि तिला गंभीर दुखापत झाली डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला परंतु त्यांना अरुणिमाचा एक पाय कापावा लागला इस्पितळात असताना अरुणिमाला अनेक लोक भेटायला यायचे प्रत्येकाला वाटायचे हि जे पुढे कसे होणार पण तिने ठरवले की बिलकुल हताश व्हायचे नाही कोणीही आपल्याला लाचार म्हणू शकणार नाही असे काहीतरी करून दाखवायचे डॉक्टरांनी तिला कृत्रिम पाय बसवला नवीन पायाची सवय होताच तिने गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली अपघातानंतर अवघ्या वर्षातच तिने हिमालयातील एक उंच शिखर सर केले त्यानंतरच्या पुढच्या वर्षी एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखरही सर केले अरुणिमाच्या या गोष्टीवरून काय शिकायला मिळते तुमच्या मनामध्ये मा एखाद्या गोष्टीविषयीची करण्याची जिद्द असेल आणि आत्मविश्वास असेल तर ती गोष्ट सहज साध्य होते पण त्यासाठी मात्र खूप मेहनत करण्याची तयारी असावी लागते आपण काय शिकलो ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला सभोवतालच्या परिस्थितीची माहिती समजते डोळे कान नाक जीभ आणि त्वचा ही आपली पाच ज्ञानेंद्रिय आहेत डोळ्यांमुळे आपण पाहू शकतो कानांमुळे ऐकू शकतो नाकामुळे वास घेऊ शकतो जिभेमुळे आपल्याला चव कळते त्वचेमुळे स्पर्श कळतो काम करताना हालचालींमध्ये ताळमेळ असावा लागतो ताळमेळ नसेल तर चुका होतात एखाद्या अवयवात उणीव असेल तर कामे करण्यात अडथळे येऊ शकतात अडचणींमुळे खचून जाऊ नये कारण त्यावर मात करता येते हे नेहमी लक्षात ठेवा एखाद्या अवयवात दोष असला तरी त्यातून मार्ग काढता येतो वेगळ्या पद्धतीने आपली कामे करता येतात